जागा आमची, घर तुमचे. हा, आणि जागाही तुमची. आणि जागाही तुमची. मंडळी, आजचा टायटल खूपच सुपर हिट टाकलेला आहे आणि ह्याच्यावरती आपण चर्चा करणार आहे. अगदी 10 लाखामध्ये जागेसकट 1 BHK इंडिपेंडेंट रो हाऊस. मी अजूनपर्यंत स्क्वेअर फीटचं उल्लेख नाही केलेले आहे. मी सगळं सांगणार, शाहीद पण असणार, मी पण असणार आहे आणि तुम्ही पण असणार आहे आणि हा ऑफिस सुद्धा असणार आहे. खोटं बोलणारा माणूस जो असतो ना, तो लगेच दिसून येतो. पण पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर नेहमी सत्य आणि अचूक माहिती शाहीद भाऊ असती. आणि आजचा पण व्हिडिओ जो असणार आहे, खूपच महत्वाचा तुमच्यासाठी ठरणारा असणार आहे. फक्त बघा मंडळी, एकच काम करायचं, अजिबात टाइमपास नाही करायचा. मी नंबर सुद्धा देणार आहे, वाटलं सर आत्ताच नंबर घ्या, 9028750499 व्हॉट्सअपचा नंबर आहे. पण हा जो व्हिडिओ आहे, हे जी माहिती आहे, ही संपूर्ण जाणून घ्यायची. बघा, फायदा तुमचाच आहे, नुकसान 1 रुपयाचा नाही. कारण की व्हिडिओ बघण्याचे आम्ही पैसे घेत नाही किंवा काय कमिशन सुद्धा घेत नाही. तर चला व्हिडिओ पहा, संपूर्ण डिटेल आणि माहिती सुद्धा या व्हिडिओ मध्ये सापडणारच आहे तुम्हाला, आणि तुमचं घर बनणारच आहे 100%. तर चला व्हिडिओ पाहू, आपण माहिती घेऊ. जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे. पुन्हा एकदा जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे. मंडळी, मी कासिम शेख आणि जे बघता तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. रिअल इस्टेटचे एजंटचे ऑफिस नाहीये, रिअल इस्टेटचे ऑफिस आहे आणि ब्रोकर नाही आम्ही. आम्ही बघायला गेलं, शाहिद भाऊ मी हे जे कार्यरत आहे आम्ही, बघा माझं सांगतो मी, कारण की माझं वय जास्त आहे. शाहिद भाऊ खूप यंग आहे, शाहिद भाऊ मुलगा आहे एकदम, आत्ता लग्न झालेलं त्यांचं आहे. पण मी जे आहे, गेल्या 30 वर्षापासून या फील्ड मध्ये आहे आणि अनुभवाच्या बळावर तुमच्यासाठी डायरेक्ट आणत असतो. बघा, युट्यूब आहे, युट्यूब वरती तुम्ही मला चान्स दिलेला, आम्हा दोघांना मौका दिलेला तुम्ही, आणि या युट्यूब वरती सत्य आणि खरीच माहिती तुमच्यासाठी आणायचा प्रयत्न चालू असतो. म्हणूनच 5 लाखामध्ये 1 BHK आणलेला आहे, कोणच देऊ शकत नाही. मी सांगतो ना तुम्हाला, संपूर्ण चेक करा. आणि जे मला खोटं बोलणार, जे आपल्याला शाहिद भाऊ खोटं बोलणार, त्यांचं घर कधीच होऊ शकत नाही. आणि जे खोटं बोलणारे असे पण लोक असणार आहे की जे आमच्यावर जळतात आणि त्यांना असं वाटतं की हे जोकर सारखं काही बोलतात. पण जोकर पण कामाला येतो, खोटा शिक्का सुद्धा एक दिवस चालतो. पण नजरिया पाहिजे, डोळे पाहिजे, तसे ऐकायची आपल्याला सवय पाहिजे. व्हिडिओ बघण्याचा जे आहे संधी तुम्हाला भेटलेली आहे, तर ती संपूर्ण बघा. बघा, खोटं असलं तर बघा, आम्ही जे सांगणार जे एकदम डिटेल डिटेल मध्ये सांगणार. बघा, आजचा टायटल खूप वेगळा ठेवलेला आहे, पण आज जे आहे, पुन्हा मी एकदा सांगतो तुम्हाला की 5 लाखाची जागा आणि 5 लाखाचाच तुमच्यासाठी इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंट रो हाऊस आणलेले आहे. ही सगळी माहिती जी आहे ना 5 लाखाची, शाहिद भाऊ आपल्याला देणार आहे. आणि एक अजून एक सांगतो मी तुम्हाला, तुमच्याकडे कॅल्क्युलेटर नसेल तर कॅल्क्युलेटर घेऊन बसा, कारण की शाहिद भाऊ तुम्हाला स्क्वेअर फीटच्या हिशोबामध्ये सगळं काही जबाबदारीने बोलणार आहे. आणि बघायला गेलं 1400 आणि 1600 ह्याच्यामध्ये किती डिफरंट आहे. पण तुम्हाला अशी संधी आहे की विचारूच नका. बरोबर ना शाहिद भाऊ? शाहिद भाऊ स्टार्ट करू आपण. पण शाहिद भाऊ, स्टार्ट करण्याच्या अगोदर मी एक बोनस पॉइंट सांगतो. मी मंडळी, डायरेक्ट तुम्हाला 1 लाख रुपये गुंठ्याने, बोनस पॉइंट, इन्व्हेस्टमेंट पॉइंट, 1 लाख रुपये गुंठ्याने 10 गुंठे, डायरेक्टली थेट 10 गुंठे तुम्हाला प्लॉट खरेदी करायचा असेल, शेतीवाला प्लॉट, ओके, आणि डायरेक्टली 10 लाखामध्ये. पण खरेदी कर 7-12, हे जे खरं सांगतो मी की 1 लाख रुपये वरती द्यायला लागणार आहे, 1 लाख रुपये वरती. आणि त्याच्याच बाजूला डायरेक्टली 8 लाखामध्ये 10 गुंठ्याचे प्लॉट सुद्धा आहे. पण तुम्हाला टाइमपास साठी यायचं असेल तर हा प्लॉट तुमच्यासाठी टाइमपास साठी नसणार आहे, हे इन्व्हेस्टमेंट प्लॉट आहे. तर इन्व्हेस्टमेंट करायचं असलं तर लोकवस्ती तर बघायला भेटणार नाही, इन्व्हेस्टमेंट. आणि मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, 1-2 वर्षामध्ये या प्लॉटचे डबल होणार आहे. आणि तुम्ही बोलणार कशासाठी? अहो, आमचं कामच आहे.
म्हणतात ना मिठाई बहुत अच्छी बनी है, तो मिठाई वाला थोड़ी मिठाई जमा करके फ्रीज में रख सकता है, मिठाई तो वो सेल करने के लिए बनाए ना। तर तसेच आमच्याकडे भरपूर प्लॉट आलेले, डझन भर आलेले। आता हे 8 लाखामध्ये थेट 10 गुंठे आणि डायरेक्टली 11 लाखामध्ये विथ खरेदी खत हे 10 गुंठे जबरदस्त प्लॉट आहे। पण मंडळी मी तुम्हाला काय बोललो की टाइमपास करण्यासाठी नाहीये का, कसं काय, कारण की 1500 रुपये स्टार्टिंगला तुम्हाला जमा करायला लागणार आहे। 1500 रुपये तुम्ही जमा केले तर आपण पुढचा प्रवास करणार आहे, कारण की 60 किलोमीटरचा प्रवास आहे, येणं 60 जाणं 60। आणि बघायला गेलं तुम्ही म्हणणार कशासाठी हे प्लॉट खरेदी करावं, अहो एअरपोर्ट, एअरपोर्ट एकदम बाजूला कितीतरी किलोमीटर असणार, जर शाहिद भाऊ सांगणार आहे 15 किलोमीटर, आणि 15 असणार तर विचार करा बाजूलाच आहे, काही एवढं लांब नाहीये। पण जागा आपल्याला जी भेटते ना एकदम बजेट मध्ये, थेट बजेट मध्ये डायरेक्टली 10 गुंठे सेपरेट 7-12 सेपरेट खरेदी कर हे सगळं भेटून राहिलेले। शायद मग तुमचा नंबर चिटकवा 70-58-66-63-63 7058-666-63। आणि नंबर दिल्यानंतर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की जे कासिमबाईने तुम्हाला सांगितलं इन्व्हेस्टमेंट साठी, आता सध्याला जी आपली काळाची जी गरज आहे ती आता स्वतःच घर कमी बजेट मध्ये सांगू काळाच्या घर पण सांगू। पण मंडळी काय होतं माहिती का, एक एक वेळेस की असतात पैसे अचानक येतात, काहीतरी एफडी विफडी काहीतरी लॉटरी फिटरी असे बरेचशे लोकांना लागलेली, बरोबर ना, काहीतरी कुठलं तरी गावातली जमीन विकलेली आणि थेट घर तर लगेच भेटणार का पुण्यामध्ये, नाही पैसे नाही नाही ते पैसे असतात ना शायद मध्ये 20-1 लाख रुपये आपण गावातली जमीन वगैरे विकून ते पैसे असे खर्च होतात की पोरगा म्हणतो मला मोबाईल पाहिजे, बायको म्हणते कार मध्ये मला फिरायचंय, तर माणूस काय करतो अरे आहे आपल्याकडे 20 लाख रुपये घेऊन टाकू 5 लाखाची कार, हा 1 लाख रुपयाचा मोबाईल घेऊन टाकू पोरांसाठी, बोलता बोलता असा पैसा तुटून जातो, मग दिवाना होऊन जातो। म्हणून त्यासाठी तुम्हाला पैसे हे 10 गुंठे 10 गुंठ्यासाठी लटकवण्यासाठी डायरेक्टली 22 लाखाचं हे बोल 22 लाखाचं नाही 11 लाख रुपये 10 गुंठे जागा घेऊन सेपरेट ठेवून टाकायचं। पण आज आपल्याला जे गरज आहे घराची गरज आहे, शाहिद भाऊ बरोबर बोलले, तर मंडळी माझा नंबर पण घ्या, तुम्हाला हे शाहिद भाऊने दिले त्यांचा नंबर, पण तुम्हाला बघा हे बुकिंग करायचं असेल, प्लॉट वरती जायचं असेल, 1500 रुपये तयार ठेव आहे तुमच्याकडे ठेवलेले, माफ करा मी बोलतो पण खरं बोलतो मी, जे काय तर 1500 रुपये तुम्ही भरा, माझा नंबर पण घ्या 9028750499। आपल्याला तुम्ही बोलू शकतात की 11 लाखाचे 10 गुंठे प्लॉट किंवा 8 लाखाचे 10 गुंठे प्लॉट आम्हाला बुकिंग करायला यायचं, हे डायरेक्टली बोलले तर आम्ही तयार आहे तिथं जायला। ओके ऍडिशनल 2-3 अजून प्लॉट दाखवून देऊ 1500 मध्ये आणि फार्म हाऊस पण दाखवू, आणि हे जे 1500 आहे तुम्ही घेतलं तुमचं खरेदी खर्च झालं तर मी म्हणतो ना 500 रुपये जास्तच घ्या माझ्याकडून, तुमचे 2000 रुपये तुम्हाला रिटर्न करू आपण। चला मंडळी मेन मुद्दा आपला जो होता 5 लाखाचा टायटल आहे, हा 5 लाखाची जागा, शाहिद भाऊ टेक युअर टाइम, चांगला टाइम घ्या आणि तुम्ही सविस्तर माहिती द्या। हा मंडळी एक मिनिट थांबा, अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नाही केले करा ना, पैसे थोडी लागणार आहे, फीस थोडी द्यायची तुम्हाला, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटीला दाबा, वारंवार माझे व्हिडिओ नाही येणार, सारखे सारखे ना 2-3 दिवसामध्ये एखादा व्हिडिओ येत राहतो, पण हे पण गरजेचं आहे येणं आणि इथं बसून बोलणं पण गरजेचं आहे, बरोबर ना शाहिद भाऊ, तसं आपण कुठं बोलतो कोणाशी, हा आपण जास्त बोलत नाही। आणि बघा जोपर्यंत बिर्याणीचे व्हिडिओ बघणार लगेच भूक लागणार, तसंच रिअल इस्टेटची माहिती आपण घेणार ना तर मनामध्ये ड्रीम इच्छा जागृत होणार घेण्याची, प्लॉट खरेदी करण्याची, घर खरेदी करण्याची। तर मी तर म्हणणार की तुम्ही रिअल इस्टेटचे व्हिडिओ बघत जावा, रिकामे टेकडे पिक्चर एंटरटेनमेंट नका, रिअल इस्टेटचे व्हिडिओ बघा आणि आपला ज्ञान जे आहे एकदम तेज करा, लोकांनी बोललं नाही पाहिजे आणि वकिलाकडे जायची पण गरज पडली नाही पाहिजे, युट्यूब वरती गुगल वरती सगळं काय दिलेलं आहे। चला शाहिद भाऊ ते 5 लाख आणि 5 लाखाचा प्लस पॉइंट सांगा, कॅल्क्युलेटर घेऊन बसा, शाहिद भाऊ स्क्वेअर फीटचं पण सांगणार आहे। ओके जागा तुमची आणि घरे तुमचं आणि ते फक्त 5 लाखांमध्ये आणि 5 लाखांमध्ये जागा आणि 5 लाखांमध्ये घर, ह्याचा असं हे शेड्यूल आहे, म्हणजे 5 लाखाची जागा 5 लाखाचं घर 1 BHK तुम्हाला बनवून भेटणार आहे 1 गुंठा जागेमध्ये।
जर तुम्ही 5 लाखाची जागा घेतली, सुरुवातीला तुम्हाला बुकिंग करायचे आहे, त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, रजिस्ट्रेशन झालं त्यानंतर तुमचा 7/12 येणार, 7/12 आल्यानंतर तुमचा लाईट मीटर, एखादं पत्र्याचं शेड मारून लाईट मीटर घेणं, त्यानंतर तुमचं बांधकाम किती करायचं आहे? शायद भाऊ जागा जी आहे, मी सांगतो, जागा जी आहे पुण्यापासून 40 किलोमीटर असणार, मी 5 किलोमीटर जास्तच बोलणार आहे, कासारी फाटा शिकरापूरच्या इथं कासारी फाटा आणि हायवे पासून 1 किलोमीटर बाजूला आहे, 1 ते 10 गुंठ्याचे प्लॉट आहे, 10 गुंठे पण घ्या आणि 1 गुंठा पण घ्या, आता नाही भेटणार कसिम भाई 10 गुंठे नाही ना, कारण पण आपण दुसरं फेज 3 चालू करू, आपण फेज 3 तर चालू झालेलाच आहे, हायवे पासून 3 किलोमीटर 1 लाख रुपये गुंठा, 4 लाख रुपये ना, फेज 3 तर चालू झालेलं आहे, फेज 3 मध्ये देऊ आपण 10 गुंठे पण मंडळी हे प्लॉट बघा बघा, हे तकदीर बदली करणारे प्लॉट आहे, लवकरात लवकर आयुष्य आयुष्य बदली होऊन जाणार, मी खोटा बोलत नाही, मी फेक गोष्टी करत नाही की मी तुम्हाला हडपसरला देणार किंवा हिंजेवाडीला देणार किंवा लोकवस्तीमध्ये देणार, नाही इकडे सध्याला लोकवस्ती नाही, पण लवकरात लवकर, हा MIDC लवकरात लवकर मेट्रो सुद्धा पोहोचणार आहे, मग त्याच्या आधी आपल्याला पोहोचायचं आहे, हा त्याच्या आधी आणि आपली बुकिंग करून आपली जागा आपल्या नावावर करून घ्यायची, शाहिद भाऊ हे लक्षात ठेवा, शाहिद भाऊ बोलता बोलता तुम्ही विसरले यार, 5 लाखाच्या स्क्वेअर फीटचे रेट सांगा तुम्ही, काय सांगत होतो तुम्ही, हा मला बोलायची सवय राव यार, ते बोलतच राहतो मी, मला मला जमत नाही, मला गप बसून जमत नाही राव, बरोबर आहे, पण कसं आहे लोकांना मुद्द्याचं ऐकायची खूप, मुद्दा नाही भटकला आपण, आपण काय खोटं पण बोलत नाही, स्वप्न पण दाखवत नाही, जे आहे ते रिअल आहे, वाटलंच तर या आम्ही सगळं दाखवणार, आता तुम्ही कॅल्क्युलेटर घेऊन बसले ना सांगा, 5 लाखाची जागा घेतली, पूर्ण 5 लाख द्यायची गरज नाहीये, समजा तुमच्याकडे 7-8 लाख रुपये आहे, 8 लाखामध्ये आता तुम्हाला जागाही घ्यायची, घर बी बनवायचे आणि नंतर तर पैसे येणार नाहीयेत, आपलं बजेट एक सामान्य माणसाचं मी सांगतो की ज्याला ऍडजस्टमेंट होत नाही त्याच्यासाठी आम्ही कसं काम करतो आणि त्यांचंही काम आम्ही करून देऊ, ज्यांच्याकडे आहे तर त्यांचं तर होईलच, पण ज्यांच्याकडे नाहीये ते विचार करतात की माझ्याकडे कमी आहे कसं करू, तर त्यांना घाबरायचं कारण नाहीये, तुम्ही पहिले डाऊन पेमेंट करा 2 लाख रुपये, 2 लाख रुपये भरून जागा नावावर करून घ्या, हप्ते चालू करा, झेरो व्याजदराने, 4 लाखवाली जागेच्या बद्दल बोलतात का, नाही मग ते 2.80 भरायला लागणार, बरोबर ना, 5 लाख 30 वाली जागा आहे, आता आपण 8 लाखाचं बजेट पकडून चाललो, आता ज्याच्याकडे नाहीये 50% त्यांना आपण काय करतो, 2 लाख आहेत 2 लाख भरा, बाकीचे हप्त्याने भरा, त्यानंतर जे तुमचे 3 लाख राहिलेले आहेत ते तुमचे हप्ता चालू होईल, 0% व्याज आहे, काही व्याज द्यायची गरज नाहीये, तर महिना टू महिना तुम्ही भरू शकता, आता त्यातले 2 लाख गेले आणि राहिले तुमच्याकडे 6 लाख रुपये, आता तुम्हाला कंस्ट्रक्शन करायचं आहे, आता 6 लाखामध्ये तुम्ही कंस्ट्रक्शन करणार कसं करणार, किती करणार, हे सगळं करण्यासाठी तुम्हाला स्वतः जागेवर यायला लागणार आहे, आपल्याकडे 1200 रुपये स्क्वेअर फूट, 1300 रुपये स्क्वेअर फूट, 1400 रुपये, 1500 रुपये पर्यंत रेट आहे बांधकामाचा, आता त्या बांधकामामध्ये समजा तुम्हाला 400 स्क्वेअर फूट, बघा मंडळी मी तुम्हाला सांगतो चांगल्या दर्जाचं पाहिजे तर 1600 स्क्वेअर फीटच्या रेटने घ्या, नाही कासिम भाई 1600 खूप हाय होतं, पण मी सांगू शकतो तुम्हाला की 1350 ते 1400 जो रेट आहे, अहो दुसरे लोक तर 2000 स्क्वेअर फीट पण बोलतात की आम्ही 2000 स्क्वेअर फीटच्या हिशोबामध्ये बनवलेले, काही नाही रेट वेगवेगळे असा थोडासा फरक असतो, 100-200 चा फरक नसतो, पण जो 1350 चा आणि 1400 चा जो प्लॅन आहे त्याच्यामध्ये सगळं बांधकाम व्यवस्थित आहे, क्वालिटी चांगली आहे आणि आपल्या लवकरात लवकर आणि पैसेही कमी जातात आपले, आता समजा तुम्हाला 400 स्क्वेअर फूटचं बांधकाम करायचं आहे, 400 स्क्वेअर फूट 1300 रुपयाचा रेट घेता तुम्ही, तर 400 स्क्वेअर फूटला किती पैसे जाणार तुमचे, 13×52 5,20,000 रुपये आरामशीर आरामशीर, त्यानंतर तुम्हाला लाईट मीटर घ्यायचं आहे, लाईट मीटरला 5-10 हजार रुपये जाणार आहे, परत कंपाऊंडला 5-10-15 हजार रुपये, म्हणजे ते 80 हजार रुपये वरचा खर्च पकडा की जे तुम्हाला ऍक्सेसरीजसाठी म्हणजे तुमची वास्तू शांती करायची, बरोबर, तुम्हाला घरामध्ये सामान घ्यायचं आहे, फर्निचर करायचं आहे, त्यासाठी ते 80 हजार रुपये तुम्ही ते 6 लाखामध्ये तुमचा 400 स्क्वेअर फूटच 1 BHK तोही स्वतःच्या जागेवर, बिलकुल तुमचा 7/12 असणार आहे, तुमची स्वतःची 1000 स्क्वेअर फूट जागा असणार आहे, 600 स्क्वेअर फूट तुम्हाला मोकळं भेटणार आहे गार्डन पार्किंग, काय पाहिजे ह्याच्यासाठी, अजून काय पाहिजे, काय पाहिजे तुम्हाला, MIDC सारखा परिसर आहे, बिलकुल 2 किलोमीटर अंतरावर आहे, तर सांगा बघू तुमचं 10-8 लाखामध्ये जागा का नाही घर, शायद भाऊ संधी आलेली आहे, संधी सोडू नका, सोडू नका, मी पण तिकडे 1 गुंठा घेतलं, शायद भाऊनी पण घेतलेली, आम्ही घेतच राहतो, आमच्या घरच्यांना पाहुण्यांना रिश्तेदार
मित्र मंडळी सर्वांना सजेस्ट केलेलं आहे, त्यांनी बी एक एक गुंठा ज्यांच्या जसं पैशाचे अरेंजमेंट होत आहे, पैशाचे अरेंजमेंट काय, अहो 2 लाख रुपये नाही का आपल्याकडं? कासिम भाई कसं आहे माहिती का, सगळं करता येतं, सोंग घेता येतं, पण पैशाचं सोंग घेता येतं बिल्कुल, आणि पैशाचा व्यवहार असतो तो व्यवहार. एकदा परत नंबर द्या साहेब, 70 58 66 63 63 नंबरला फोन नका करा, मेसेज करा व्हॉट्सअपला, आणि माझा पण नंबर घ्या 9028750499. अगदी 5 लाखामध्ये घर तुम्ही विकतात असं पण मेसेज लिहिलं तर मला काही फरक पडणार नाही, कारण की तोंड पाठ झालेलं आहे. तुम्ही 1600 स्क्वेअर फीटचा रेट काढा आणि त्या बजेटमध्ये तुमचा होणार आहे. आम्ही अजूनपर्यंत सांगितलं नाही की तुम्ही 400 किंवा 500, तुमचा जसा असणार आहे बांधकाम तसा रेट तुम्हाला द्यायला लागणार आहे. कारण की खोटा बोलत नाही मी की 500 1000 स्क्वेअर फीट तुमचं 5 लाख, कारण की बेस तुम्ही जेवढा मजबूत करणार आहे हा, तर वरचही तुम्हाला उद्या भविष्यामध्ये चढवता यायला पाहिजे. आणि नंबर का दिलं माहिती का तुम्हाला, प्लॉट बुकिंग साठी सोयीस्कर जावं म्हणून माझा नंबर दिलेला आहे, शाहिद भाऊचा नंबर दिलेला आहे. आणि तुमच्या बाजूलाच एक सबस्क्राईबचा बटन आहे आणि लाईकचं पण बटन आहे, तेवढं बटन दाबून द्या, कारण की पुढं पण तुम्हाला माहिती भेटत राहणार आहे. कारण की मी कासिम शेख जे बघता तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज, हे पटेल बंधू होते आणि हे आपले ऑफिस आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजचे, येवढा नागपूर चाळ एक्सिस बँकच्या एटीएम शेजारी आपले ऑफिस आहे. पण येण्याच्या पूर्वी आमच्या दोघांच्या नंबरला मेसेज करा, प्लॉट साठी कन्फर्मेशन, हा गाडी पण आहे आपली, आपण थेट जाऊ शकतो. आणि प्लॉट बुकिंगला फक्त 10,000च द्यायचे आपल्याला, लाख रुपये भरायचे नाहीये. आणि खरेदी खर 7-12 सामूहिकच असणार आहे त्या प्लॉटचा. काचरी फाट्याच्या बाजूलाच प्लॉट आहे, येणाऱ्या मेट्रो स्टेशनच्या जवळच हे प्लॉट आहे. तोंड बघू नका, लवकरात लवकर या. जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे.